हत्तूर विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भीमाशंकर सतुबल तर व्हाईस चेअरमनपदी अशोक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत सूर्यकांत पाटील, राजशेखर भरले आणि अण्णप्पा सतुबर यांच्या पॅनलनं एक हाती सत्ता प्रस्थापित केली. सोसायटी कार्यालयात नूतन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत भीमाशंकर सतुबर यांची नूतन चेअरमनपदी तर अशोक पाटील यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि नूतन संचालकांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर पाटील, भरले, सतुबर गटातील कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्तपणे उधळण करत फटाक्याची आतषबाजी करून विजयी जल्लोष पुन्हा एकदा साजरा केला. यावेळी सूर्यकांत पाटील, राजशेखर भरले, अण्णप्पा सतुबर, राजशेखर वाले, ज्योतप्पा सिने वडियार, महांतेश उपासे, सोमनिंग कनप वडियार, बापूराव उपासे, अण्णाराव पाटील, योगीनाथ चिडगुंपी, श्रीशैल अक्कलवाडे, सूर्यकांत नायकोडे, अब्दुल गनी शेख, सोमशेखर पाटील, बळेणी पटेवडियार, धनराज पुजारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.